व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा. विराट प्रतिष्ठानच्या वतीनं शिर्डी शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीचं औचित्य साधून समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळी पुरस्कार व मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिर्डी शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. याप्रसंगी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे, शिर्डी नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, सचिन शिंदे, सुनील गोंदकर, प्रकाश गोंदकर, अमित कुटे, पप्पू बनसोडे, विराट प्रतिष्ठानचे संस्थापक प्रदीप सरोदे, प्रसाद कोते, निलेश सरोदे, किरण कोते, रवींद्र भोंडगे, औरंगाबादचे नगरसेवक शैलेश जाधव, कमलेश चांदणे, नाशिकचे संतोष कांबळे, मनमाडचे नगरसेवक संतोष अहिरे, सुनील उमाप, विजय वडांगळे, विनोद वैरागर, दीपक गायकवाड, गजानन तोर, अमोल जगताप, प्रभू बागुल, प्रदीप वावरे, प्रकाश घोरपडे, सचिन घुले, शिवाजी आरणे, अनिल पगारे आदींसह राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं समाज बांधव या जयंती सोहळ्यास उपस्थित होते. याही शिर्डी शहरातून थोर महापुरुषांची भव्य मिरवणूक लक्षवेधी ठरली आहे. विराट प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102व्या जयंती निमित्त खर तर मी सगळ्या समाज बांधवांना शुभेच्छा देतो. गेले 15 दिवसापासून विविध शहरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची जी जयंती साजरा होते आहे, निश्चितच याच्यात आगळ्या वेगळ्या पद्धतीत शिर्डीकरांनीच नव्हे तर सर्वच अण्णाभाऊ साठेंवर प्रेम करणारे पंचक्रोशीतून जिल्ह्यातून अनेक युवक या ठिकाणी आलेले आहे. आणि खरं जर बघितलं तर आज खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंचे विचार समाजाला एक दिशादर्शक आहे. साहित्य असल किंवा सर्वच बाबतीत आपल्याला मार्गदर्शक असे त्यांचे विचार राहिलेले आहे. निश्चितच मी माझ्या वतीने सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो. नगर जिल्ह्यात खरं तर विशेषतः कोपरगावमध्ये स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांनी पहिला पुतळा या महाराष्ट्रातील किंवा देशातील हा बसवला होता. त्यांच्या मूळ गावी सांगलीकडून त्यांच्या मावशीकडून त्याचा फोटो आणून नंतर अर्धाकृती पुतळा बनवला आणि नंतर त्यांच्यानंतर आपण पूर्ण आकृती पुतळा देखील त्या ठिकाणी बसवला. मी विशेषतः विराट प्रतिष्ठानचे विशेष आभार मानतो की आदरणीय प्रदीप भाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या समाज बांधवांना एकत्र केलं आणि एक वेगळी दिशा देण्याचे काम या ठिकाणी करत आहे. त्यांच्या सर्व युवकांच्या भावी कार्यासाठी मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. इथल्या सगळे